गुड मॉर्निंग। शनिवारची सकाळ आहे, विकेंड आहे आणि आम्ही सगळेजण आज नागपूरच्या थंडीमध्ये मस्त लिट्टी चोकाचा प्रोग्राम करतो आहे। आणि सकाळचे 8:30 झालेत आणि आत्तापासून आमची तयारी सुरू झाली आहे। हे खरं लंचचा मेनू आहे आमचा आजचा। आणि नागपूरमध्ये मी जसं म्हणते की आमची पूर्ण आम्ही सगळी फॅमिली प्रचंड खवई आहेत, फुडी आहेत, सगळेजण उत्साहाने काही ना काही वेगवेगळं करत असतात। आणि आज माझा धाकटा भाऊ, वहिनी आणि मी असे आमच्या आज लिट्टी चोकाचा प्रोग्राम आहे। सगळ्यात आधी इथे मस्तपैकी गोवऱ्या पेटवलेल्या आहेत, चूल मांडल्यासारखं आहे, याच्यावरती आज आम्ही लिट्टी भाजणार आहे। आणि हे आहेत लिट्टी चोकाचे इन्ग्रेडियंट। कदाचित माझा आवाज मुलांच्या आवाजामुळे थोडा हळू येत असेल। इथे मेन आहे, आपण सरसोचं तेल घेतलं आहे, आपण नॉर्मल तेल पण घेऊ शकतो। कोथिंबीर, कांदा, तूप, आलं, लसूण, हिरवी मिरची, बटाटे, वांगे, टमॅटो, तेल। आणि ह्याचा की इन्ग्रेडियंट आहे, आपल्याकडचं जे कैरीचं लोणचं असतं ते मेन आहे, ते लोणचं घ्यायचं। हे किती जुनं असेल तरी त्याची चव छान लागते। आणि इथे आपल्याला सत्तू तयार करायचं आहे, त्याच्यामुळे डाळं जे असतं, पंढरपुरी डाळं म्हणतो आपण, ते आपण भाजून घेतलेलं आहे। आणि कणिके जी पण आपण घेतलेली आहे, कलौंजी म्हणजे कांद्याचं बी असतं हे। आता आम्ही जसजसं करायला सुरू करू मी तुमच्याबरोबर प्रोसेस याची शेअर करते। याच्यासाठी आपण सरसोचं तेल घेतलेलं आहे, मोहरीचं तेल, पण आपल्याला हवं असेल तर आपण नॉर्मल तेल पण वापरू शकतो, पण ऑथेंटिक टेस्ट या सरसोच्या तेलाने येते ह्याची। मस्त गोऱ्यांवरती वांगे, बटाटे, टमॅटो, वा। नागपूरला साधारण थंडीचं टेम्परेचर 10 वगैरे डिग्री सध्या सुरू आहे, त्या थंडीमध्ये चुलीवरती गोवऱ्यांवरती असे छान मेनू आमचे रोज सुरू आहेत। भाजी चिरायचं सौरभनी घरच्या झाडाच्या लाकडाचा हे केलेलं आहे, मस्तपैकी अशा घरगुती गोष्टी तो बनवतो मस्तपैकी। इकडे वांगे भाजतायत, बटाटे भाजतायत, टमॅटो भाजत आहेत, आणि हे सतत हलवावं लागतं आहे, नाहीतर एकाच बाजूने ते जास्त भाजलं जातं। हे आपण गोऱ्या नसतील किंवा आपल्याला ह्याच्यावर नसेल करायचं तर आपण आपल्या घरच्या गॅसवर पण भाजू शकतो जाळी ठेवून, पण ह्याची चव ती ह्याचीच चव। या चारावरती पोरांसाठी मस्तपैकी कणीस भाजणं सुरू आहे। टमॅटो भाजून झालेत, टमॅटोला खूप वेळ लागत नाही, पटकन होतात। वांगे भाजले गेले, बटाटा भाजला गेलेला आहे, टमॅटो भाजले गेले, इथे कणिक भिजवून रेडी आहे। सत्तूसाठी आपण जे डाळं अगदी मंद गॅसवर पंढरपुरी डाळं भाजलेलं होतं ते आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। इकडे मस्तपैकी आरावरचे कणसं भाजली गेली आहेत पोरांसाठी, ह्याला आता तूप आणि मीठ लावून पोरं एन्जॉय करतील। आणि आपल्याला ह्याच्यासोबत एक लाल सुक्या मिरचीची चटणी करायची आहे, त्याच्यासाठी आपण या लाल मिरच्या घेतल्यात आणि त्या पण आता ह्याच्यात भाजणार ना सौरभ, या लाल मिरच्या आता आपण या आरावरतीच भाजणार आहे। ह्याचा जो काही झणका ठसका मजा येते। लाल सुक्या मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत आणि अगदी 30 सेकंद असल्यासारखं इतक्या पटकन या भाजल्या जातात। सोडून आपण आता लिट्टीसाठीचं स्टफिंग बनवतोय। आपण जे सत्तू भाजलेलं होतं त्याच्यामध्ये कोथिंबीर, भरपूर कांदा, कलौंजी ना संपदा, कलौंजी, आल्याचे बारीक तुकडे करून घातलेत आपण, खिसायचं नाही, मला वाटतं ते दाताखाली आल्यावर जास्त छान लागतं। इकडे सौरभ छानपैकी त्याच्या चॉपिंग बोर्ड, नॅचरल चॉपिंग बोर्डवरती कांदा चिरतोय बारीक, लसूण बारीक चिरतोय, लसूण पण आलं लसणाची पेस्ट नाही, बारीक चिरून घालतो ना आपण। आणि लोणचं, लोणच्याचा खार आहे आपला, कैरीच्या लोणच्याचा, चवीनुसार मीठ आणि काळं मीठ, काळं मीठ। आणि हे सरसोच्या तेल घालून आपण भिजवतोय ना, हो, पण भिजवतो म्हणजे एक मिक्स करून घेतोय, मूठ बांधली गेली पाहिजे।
सगळं मिक्स करून एक मूड बांधली गेली पाहिजे. आर भरपूर पडलाय आणि याच्यामध्ये आपण आता लिट्टी भाजणार आहे. इकडे आपलं स्टफिंग तयार झालंय सत्तूचं. मूठ वळली गेली पाहिजे म्हणजे मग हे स्टफिंग बरोबर झालंय. हे दोघं इतके उत्साही असतात त्यामुळे नागपूरला येण्याची आदितला प्रचंड आवडतं मामाकडे येणं. खऱ्या अर्थाने तो त्याचा आजोळ उपभोगत असतो. केचे एकसारखे गोळे करून घेतोय आपण. जसं आपण पुरणपोळीच्या उंड्यामध्ये पुरण भरतो कणकेच्या उंड्यामध्ये, तितपत आपण ह्याच्यामध्ये त्याच पद्धतीने सत्तूचं स्टफिंग भरायचं आहे आणि परत ते व्यवस्थित वळवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण ते सत्तू पूर्ण भरून घेतलाय आणि गोल वळून घेतलेत हे उंडे. सत्तूच्या स्टफिंगची चव थोडी आंबटसर असते. आपण लोणच्याचा खार घालतो आणि वाटलं तर थोडीशी गरज पडली तर लिंबू पिळायचं. हे करता करता इकडे चोखा करायची तयारी झालेली आहे. सगळं भाजून झालं आहे. कांदा कच्चा कांदा आलं, लसूण, टमॅटो, भाजलेले वांगे, भाजलेले बटाटे, भाजलेले टमॅटो, ह्याचं सगळं मिक्स करून मीठ घातलं आणि ह्याला सरसोचं तेल टाकलेलं. सरसोचं तेल घालून हे चोखा तयार आहे. हे लिट्टी आणि हा चोखा. ह्याच्यात आपण काळं नमक वापरतो ना, काळं नमक सगळीकडे. आणि या लिट्टीचं जे स्टफिंग आहे हे थोडंसं आंबटसर असतं आणि चोखा थोडा तिखट असतो. हे सगळं हातानेच आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला आपण फोडणी वगैरे नाही देत ना, काहीच नाही. हा रेडी आहे चोखा. हा चोखा आपला रेडी आहे. आरावरती छान सगळ्या लिट्टी लावून शेकून घेणार आहे. आराची चव, गोवऱ्यांवरच्याच ह्याची चव खरंच खूप सुंदर लागते. आणि हे करता करता आमची मस्त इथली भावनगरीची मटार कचोरी आणि जिलबी हा ब्रेकफास्ट सुरू आहे बाजूला. थंडीची सीझनची खरंच मजा आहे. इथली मटार कचोरी इतकी ताजी ताजी आणि मस्त असते. आपल्या लिट्टी पण तयार झाल्यात आरटीएम. ह्याच्यात लाल चटणी आपण करणार आहे आणि हिरवी चटणी. लाल चटणीमध्ये मिक्सरच्या भांड्यात आपण भाजलेले 2 टमॅटो, लाल सुकी मिरची आणि आलं, लसूण एवढंच घालतो ना. आणि हिरव्या चटणीत कोथिंबीर, टमॅटो आणि लाल मिरची. हिरव्या चटणीत पण लाल मिरची घालतो. सुकी सगळीकडे वापरतो आणि सुक्या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसं झालेले आहेत. या मस्त खरपूस भाजल्या गेल्या आहेत. आज स्टफिंग आहे आणि छान अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत. या भाजलेल्या लिट्टी आपण तुपात घालतो आणि पूर्ण या तुपात डीप झाल्या पाहिजेत, सोक झाल्या पाहिजेत गरम गरम लिट्टी. अशी खरंच तुपाची मजा मस्त असते. ह्याची चव अप्रतिम येते. आणि इथे तयार आहे आपली मस्त तुपात घोळलेली लिट्टी, चोखा, लाल चटणी, हिरवी चटणी आणि हिरवी मिरची.